पाहिलं जाईल. सगळ्यांच्या नजरा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडे आहेत. नक्की काय घडलंय ते सुद्धा पाहिलं जाईल. हरेश कदम आलेत का? चलाडी या चेंडूवरती एक धाव धावून कंप्लीट केली जाते. लाऊड अपील होती, पूर्णपणे कॉन्फिडेंट होते यष्टीरक्षक. ज्या प्रकारे त्याने अपील केली होती हीच तर बसवीरा चंडारम क्रिकेटची खासियत आहे. स्टेप हा खूप मोठा एक विघ्न आहे. जर का तुमचा चौकार गेला परंतु पाय उचललेला असेल फटका मारतानंतर तुम्हाला तुम्हाला त्या धावा मिळत नाहीत, नो स्कोअर घोषित केला जातो. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, जड मध्ये टाकलेला चेंडू जयेश पाटील याच्यासाठी. निर्धाव चेंडू जे सांगता होते हे बॅटल का रंगेल त्याचं कारण आहे, मी त्याकडे सुद्धा येणार आहे. तुर्तास ओमकार पाटील समोर जयेश पाटील, बेस्ट वर्सेस बेस्ट. जड मध्ये टाकण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला मागे. ओहो, क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. पायावरचा चेंडूवरती एक धाव वसुलली गेली आहे. सिंगल येते अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 आपण पाहत आहात आणि या स्पर्धेमधील आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील मॅच नंबर 5, 5वी मॅच आपल्या भेटीला आली आहे. ज्या 15 मॅच आजच्या दिवसामध्ये होणार आहेत त्या 15 मधील या 2 मॅच समोरच्या दिशेने चेंडू वाढवला गेलाय. ओहो, सुजल हळवार पद्धतीने गेले परंतु हा चेंडू गॅदरून फेकी झाली असती, कदाचित धावची जी संधी होती. आणि जोगित पाटीलची विकेट ही सर्वात मोठी आणि महत्वाची आहे. टीम उजाष्टीच्या बाहेर वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, खूप चांगला गॅदर त्या ठिकाणी केला रोहितने आणि अभांतरित धाव धापलकामध्ये ऍड होताना दिसते. 4 चेंडू 4 धावा, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मोठा फटका, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतो का, धावची संधी. ओहो, डायरेक्ट हिट, व्हॉट अ थ्रो. यशने ज्या वेगाने फेकलाय चेंडू डायरेक्टली स्टंप वरती, त्यामुळे जयेश पाटीलला मैदाना बाहेर जावं लागेल. गॉन पहिला हैदरा मोरेगाव चॅलेंजर्स संघाला. थँक यू आदेश. नवीन गोल फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, 4 वरती धावपळ थांबले. शेवटचा आणि अंतिम चेंडू जोगित साठी पायावरती आदळलाय आणि चला लगातार 3 चौकारासाठी जोगित पाटीलच्या सदा पाटील यांच्याकडून, सदानंद पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलं. पहिलं षटक संपलंय, 5 धावा धावपलकावरती टीम मोरेगाव चॅलेंजर्स या संघाच्या. आता उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये धावांची गरज, हा सामना जिंकण्यासाठी 27 म्हणजेच मॅच आता बनली आहे. मोरेगाव चॅलेंजर्स या मॅचला बनवणं जाणतात आणि MCC या मॅचला रंगवणं जाणतात, त्यामुळे या मॅचचा रिझल्ट हा पाहणं हा सर्वांसाठी खूप मोठी पर्वणी असणार आहे. नेक्स्ट मॅच कडे जाण्या अगोदर ही मॅच अतिशय चांगली आणि क्लोज होताना दिसणार आहे. ओहो, मागे पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेलाय. निर्धाव चेंडूचे सांगता होताना पाहायला मिळते. बघा, मागील मॅच जर MCCची आपण पाहिली तर सुरुवातीच्या 2 गोलंदाजांनी फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या
आणि त्यानंतर जे 39 धावांपर्यंत जाऊन मजल मारली गेली होती त्या उर्वरित दोन षटकांमध्ये तब्बल 28 धावा कुठल्या गेल्या होत्या. आणि त्या मॅचशी जर का कंपेअर करायचं झालं तर इथून येणाऱ्या जवळजवळ 17 चेंडूंमध्ये यांना 27 करायचे आहेत. म्हणजेच हा जो फासला आहे तितकासा अवघड नाही आहे, परंतु प्रत्येक जण जैलू नसतो. कदाचित इथे जैलू जर कोणी बॅटिंग नाही केली तर अडचणी वाढतील मोरेगाव चॅलेंजर्ससाठी, परंतु एक आशेचा किरण असणार आहे मागील मॅचचा रिझल्ट आणि ते येणारे दोन गोलंदाज लस्सी म्हणजेच किरण यावेळेला अतिशय चांगली गोलंदाजी करतायत. आणि ती गोलंदाजी करत असताना जोगीत यांना खेळण्यासाठी अडचणी येत आहेत. आदेश नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आलाय आणि त्याच्याकडून खूप मोठ्या आशा आहेत. शेवटच्या क्षणाला दिशा दिली आदेशने, चेंडू मैदानाला गुदगुली करत मागे निघून चालला आहे. बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत एक धाव धापलकमध्ये ऍड होतीये. 3 चेंडू आणि 7 धावा धापलकावरती आहेत. 3 मध्ये 7 या मॅचला गबसने घालण्यासाठी हे एकमेकाला 7 असणं गरजेचे. एकमेकाची मोठा फटका, व्हॉट अ शॉट, चेंडू निघून गेलाय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी सुजल लांब होते तिथून फरार होत असताना सीमा रेखा पार चौकार. थँक्यू. हे होळीचं गीत. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा अडवला गेलाय. फेकी झाली आहे, चांगली फेकी, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. भाऊ मात्र यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. कालच गाव कप पार पडला, खूप चांगल्या रीतीने खेळ आणि हो व्हॉट अ शॉट. आदेशच्या बॅट मधून येतोय करारा प्रहार, चेंडू सी मारेगा पार चौकार. 4 धावा 16 धावा 2 षटकांचा खेळ संपलाय आणि आता 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. थँक्यू थँक्यू तुझे. 12-16 मेहुल आलाय नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिले सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी, परंतु आदेशी एक ऐसा खिलाडी आहे जिसको आप देख कर उसका अंदाजा नाही लगा सकते. आणि तसंच त्यांनी केलंय ज्या प्रकारे शफल झाल्याने त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला दाळले चौकारासाठी. चेंडू गॅप मधून उडालाय चेंडू, किरणला संधी नव्हती कारण चेंडू अनिमन उसळी घेतली आणि निघून गेलाय सीमा रेखा पार चौकारासाठी. थँक्यू. या चौकाराने एकच गोष्ट सांगितलंय, जोगीत आहे तो मुंकी नाही. चौकार आलाय 4 धावा 20 वरती धावपर्यंत जाऊन पोहोचले. पहिल्या चेंडूवरती करारा प्रहार, कट कट झालाय, चेंडू निघून चाललाय थर्ड मॅन मध्ये. तिथे एकच धाव मिळेल, सिंगल येते, एकापेक्षा जास्त काही नाही. पहिला मॅच मध्ये जिंकणारा संघ दुसऱ्या ग्रुप मधील दुसऱ्या लॉट मधील मॅच पराभूत होताना दिसतो. हा मागील मॅचचा रिझल्ट सांगत होता. इथे दोन्ही विजयी संघ एकमेकांसमोर खेळत आहेत. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, लेग स्टंपच्या बाहेर म्हणजे वाईड, अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. काय इतक्या धावा नाही आहेत लढण्यासाठी, तुमच्याकडे इतक्या धाबा नाही आहे जितक्या धाबा तुम्ही खर्च करताय. फुल टॉस बॉल, दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू वाढवला गेलाय का, विपुल आलाय त्या ठिकाणी, खूप चांगली फिल्डिंग, सिंगल धाब येते, एकापेक्षा जास्त काही नाही. आणि जोगीत स्ट्राईक एंड वरती मोठा फटका समोरच्या दिशेने, फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. ओहो फेकी करू की नको करू की नको असं चित्र होतं आणि अखेरकर फेकी झालीय आणि चेंडू वाढलाय, डॉट बॉल येत असताना दिसतोय. 4 चेंडू आणि 23 धावा धापलकावरती. जोगीत पाटील ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वाढवला गेला फेकी. ओहो फेकी खराब, सुमित कडून झाली चूक आणि त्यामुळे एकदा सहज रीतीने पूर्ण. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे, 7 चेंडू 8 धावांची गरज. 7 मध्ये 8 पडली आहे मोठी गाठ, कोण सोडवेल. उजव्या एसटीच्या बाहेर, उजव्या एसटीच्या बाहेर अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होतीये. सिंगल धाव ऍड होत असताना आता 7 मध्ये 7
करेल सात मध्ये सात, तो करेल समोरच्या वरती मात, काय ती मात होईल का? ऑन साइड ला आदेश ऑन फायर, मैदानाला गरंग, चेंडू निघून गेला, सीमा रेखा पार, चौकार तीन धावांची गरज. चला दोन्ही संघ तयार राहा, नऊ तरुण डोंगरपाडा आणि त्यांच्या समोर स्वामी कृपा, दोन्ही संघांना विनंती आपण तयार राहायचंय नेक्स्ट मॅच साठी. जी काय टीम हडल टीम मीटिंग घ्यायची आहे. ती करून घ्या, जशी ही मॅच फिनिश होईल लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. कुंदन आलाय नवीन गोलंदाज समोर, जोगित पाटील ऑन साइड ला, चेंडू घेऊन गेलाय सीमा रेखा पार, जोगित की जोग माया, आज भी कल भी और आगे भी. जबरदस्त फिनिश, मॅच संपली आहे, सामना जिंकलाय आणि सामना जिंकलाय टीम मोरेगाव चॅलेंज जर्सी या संघानं. अतिशय चांगला खेळ जोगित पाटील, आदेश आणि त्याच्या संपूर्ण सहकार्याने एमसीसीला पराभवाच्या छायामध्ये जावं लागलंय. आणि आता नेक्स्ट मॅच जिथे नवतरुण डोंगरपाडा संघ खेळेल, टीम स्वामी कृपा या संघासमोर फिल्डिंग स्वीकारले नवतरुण डोंगरपाडाने आणि स्वामी समर्थला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. स्वामी समर्थ आपण डगआउटमध्ये नाही आहात, चला लगेच डगआउटमध्ये दाखल व्हा आणि दोन बॅटर मैदानाच्या आत पाठवायचे आहेत. चला या फलंदाज पाठवा स्वामी कृपा, तर वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण आहोत सहाव्या मॅच कडे. दोन्ही संघातील खेळाडूंना दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती आहे, एक एक प्रतिनिधी पाठवा. आणि आता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच जोगित पाटील फ्रॉम मोरेगाव चॅलेंजर्स. वेलकम राजेश जगताप, आपलं सहर्ष स्वागत. संकेत आणि जितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. येस जयेश गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज, लेग अंपायर कुश हरदीश रावल, सोनू
चला मॅचला सुरुवात. जयचा पहिला चेंडू वेट केलाय आणि त्यानंतर अतिशय चांगला अफलातून फटका पॉइंटच्या क्षेत्रामध्ये झाडलाय. सीमा रेखा पार चौकार. चौकार चार धावा. जयेशच्या अगेन्स्ट केलेला हल्ला संकेत कडून यावेळेला काय घडलंय. फुलटॉस बॉल होता आणि त्याला सरळ मैदाना बाहेर पाठवलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर विकेट तपदन संकेत बाद पहिला हात राहत स्वामी गुरुपाला. षटकार आला आणि त्यामुळे या फटक्याला या फॉर्मॅटमध्ये थारा नाही म्हणूनच मैदाना बाहेर जावं लागतं संकेतला. आता संकेतची जागा घेण्यासाठी तेजस आलेत. जयेशने चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक केलाय असं म्हटलं तरी वावगटाना नाही आहे. कट केले चेंडूला निघून गेलाय. यावेळेला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एका धावेसाठी सिंगल धाव येईल. सिंगलने धावपलक पुढे जाईल. स्वामी कृपाला हा सामना जिंकणं स्वामी समर्थला हा सामना जिंकण्यासाठी जिंकणं खूप गरजेचं असणार आहे. खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तितकं प्रयत्नशील सुद्धा राहणं गरजेचं आहे. कारण स्वामी समर्थची पहिली मॅच जर आपण पाहिली एक चांगली स्टार्ट संकेत वगळता कोणालाही बॅटिंग मध्ये कमाल दाखवता आली नव्हती. त्यामुळे सहज आणि सोपा विजय पहिल्या मॅच मध्ये मिळवताना दिसले. त्याने चेंडू निघून गेला. ओहो व्हॉट अ स्टॉप. मयुरेश मात्र वेगानं चेंडूवरती आले आणि चेंडू अडवलाय आणि चौकार जाता जाता राहिलाय. चला पुन्हा एकदा यावेळेला तेजसने पॅडल स्लिप करण्याचा प्रयत्न. चेंडू वाढवला गेलाय. फेकी झाली आहे परंतु ती फेक ही तितकीशी प्रभावी नाही कारण गॅदर करत असताना उडी भासली. पहिल्या षटकाचा जवळजवळ खेळ समाप्त झालाय. सात धावा धावपलक्यावरती टीम स्वामी समर्थ या संघाच्या. चला जोगित पाटील आपण या मंचावरती समीर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन गौरव केला जाणार आहे. जे मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आपण पाहत आहोत ते वसई जनविकास निधी लिमिटेड यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत आणि ते देऊन जोगित पाटील यांचा गौरव करण्यात येतोय. जोगित की जोग माया इसके पहिले भी थी आज भी देखी और कल भी हम देखेंगे असं दाखवलं. आणि ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय त्या ट्रॉफीज माजी नगरसेवक सन्माननीय वामनजी लक्ष्मण पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. धन्यवाद साहेब आपले सुद्धा मनापासून आभार. हो यावेळेला जागा बंद करण्याचा प्रयत्न जितेश परब यांचा. यष्ट्यांच्या वरून चेंडू निघून गेला आहे. यष्टरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होतीये. वेळेला उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. लेफ्ट केले चेंडूला म्हणजेच अतिरिक्त धाव धापलकमध्ये ऍड होईल. नाण्या गोलंदाजी मार्गवरती आलाय ज्ञानेश्वर पाटील मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर. आणि यावेळेला शफल होऊन पुल करण्याचा प्रयत्न चेंडू केलाय. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर विकेटचं बंधन अजून एक हादरा टीम स्वामी समर्थ या संघाला. नवीन फलंदाज नितेश आलाय.
गोलंदाजी फलंदाजी मागे होती, परंतु नाण्याची जी गोलंदाजी झाली ती अतिशय चांगली आणि प्रभावी होत असताना आपण पाहिली. यावेळेला कट केले चेंडूला, चेंडू निघून गेला कव्हरमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. घरच्या मैदानावरती खेळतात यातील बहुतांश खेळाडू, काल खेळताना दिसलेत, आज पुन्हा एकदा त्यांना परफॉर्मन्स करण्याची संधी मिळते आहे. आणि ही संधी मिळत असताना ते कशाप्रकारे परफॉर्म करतायत यावरती सर्वांच्या नजरा असणार आहेत. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय बॅकड ऑफ स्क्वेअर लेग मध्ये, चेंडू वाढवला गेलाय, तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली जाते. चौकार हा दिसलेला नाही आतापर्यंत. 11 धावा धावपलकावरती, 5 चेंडूचा खेळ, शेवटचा अंतिम चेंडू बाकी. वेट केलं परंतु जास्त वेट वाट लावतो हे आपण या अगोदर सुद्धा पाहिले. 2 षटकाचा खेळ संपतोय, 11 धावा धावपलकावरती, 2 विकेटच्या पतनानंतर टीम स्वामी समर्थ या संघाचं डीजे थांबवतोय थोडं. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचं नामोल्लेखन करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि म्हणूनच या स्पर्धेसाठी सर्वात मोठा खारीचा वाटा ज्यांच्या माध्यमातून लाभला आहे, फ्रेंड्स ग्रुप जे तालीमजी पठाण यांच्या माध्यमातून 50,000 रुपये, आनंदजी पाटील, बालाजी सर्व्हिस यांच्याकडून 11,000 रुपये, अक्षयजी कांबळे यांच्याकडून 3,000 रुपये, भावेश मात्रे यांच्याकडून 5 दिवसाच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचसाठी जे टी शर्ट आपण पाहतोय त्यांच्यासाठी 10,000 रुपये, वसई जनविकास निधी लिमिटेड यांच्या माध्यमातून, सदानंद कमलाकर पाटील यांच्याकडून 3,000 रुपये, सदानंद भास्कर पाटील यांच्याकडून 5,000 रुपये, आणि वामन लक्ष्मण पाटील माजी नगरसेवक एक दर्दी क्रिकेटप्रेमी यांच्या माध्यमातून ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय त्या स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत. या सर्व आमच्या स्पॉन्सर्स मनापासून मनापासून आभार, हीच कृपादृष्टी आमच्यावरती कायम राहील अशी अपेक्षा. नितीनचा हा चेंडू उज्वाष्टीच्या बाहेरून आतमध्ये आला, म्हणजे जिथे वाईड लाईन होती त्याच्या वरून आतमध्ये आला, त्यामुळे पंच दंडित करतायत नाही, सांगतायत हा चेंडू वाईड आहे, अतिरिक्त धाव धावपलक्यामध्ये ऍड होईल. चौकार अजूनपर्यंत दिसलेला नाही आहे आणि आला होता तो पहिल्याच चेंडूवरती, व्हेरी फर्स्ट बॉलवरती चौकार वगळता अजूनपर्यंत चौकार दिसलेला नाही आहे. आणि स्वामी समर्थने पहिल्या मॅचची सुरुवात सुद्धा चौकाराने केली होती आणि चौकार मारणारा तो संकेत मात्र ते चौकारानंतर मैदाना बाहेर जाताना दिसला होता. नितीन बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडला गेलाय मागे, चांगली फेकी, लावचीची संधी, लाऊड अपील, पंचांचा बोट हवेमध्ये, तेजच बात, अजून एक हादरा स्वामी समर्थ या संघाला. थँक यू डुजय. हिमांशू नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. नितीन शानदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण सादरीकरण, यावेळेला शरीराच्या साह्यानं का होईना टिपिकल अंडरआर्म बॉक्स स्टाईलमध्ये यावेळेला चेंडूला अडवलंय आणि फेकी सुद्धा झाली मयुरेशकडून. 15 धाबा धावपलकावरती, बॅकफुटवरती गेल्यासारखं दाखवलं परंतु शरीरापासून लांबून तर सन्मान्य विजेंद्र पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल विजेंद्र पाटील यांना की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा, आपलं हार्दिक स्वागत अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 वतीनं. विजेंद्र पाटील यांना विनंती की आपण मंचावरती यावं आणि आदरपूर्वक स्थानापन्न व्हावं ही आपणास विनंती. 3 षटकांचा खेळ संपलाय, 16 धाबा धावपलक्यावरती स्वामी समर्थ या संघाच्या. सन्मान्य विजेंद्रजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण मंचावरती या, आपलं हार्दिक स्वागत अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 माध्यमातून. समोरच्या दिशेने ओहो मयुरेश फेकी झाली आहे, धावचीची संधी, ये क्या हुआ कैसे हुआ किसको पता, सिंगल धाव कंप्लीट. ओहो यावेळेला जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, यष्ट्या उद्ध्वस्त फलंदाज बाद.
सतरा धावांवरती चार गडी बाद. निहाल निहाल गोलंदाजी फलंदाजी मार्ग परती येतोय, थोड्याच उशिराने आल्यात, चार विकेट गेल्यानंतर उशिराने लागली आहे वर्णी. धावची संधी पुन्हा एकदा आहे, मयुरेच्या हातामध्ये चेंडू जाऊन निसटलाय. मोहितने वेगानं पैकी केली होती, तोपर्यंत एक धाव डाऊन कंप्लीट केली जाते. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर आतापर्यंत झाला तीन धाव फलक तितकस मोठं नाही. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय का, क्या बात आहे, निहालने चेंडू अडवलाय, निहाल इकडे सुद्धा आहे आणि अडवल्यानंतर एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट झाली आहे. सिंगल धाव येताना पाहायला भेटतं. मयुरेशची चांगली गोलंदाजी, कोणत्या प्रकारे मोठ्या फटक्यामध्ये भाषा बोलू दिली नाही. समोरच्या दिशेने ओहो, व्हॉट अ शॉट अँड व्हॉट अ फील्ड. धावचीची संधी, धावची चरपणीकडे बाद होईल हिमांशु बाद. निहालने घेतले स्वतःकडे स्ट्राईक. प्रकाश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यष्ट्या उद्ध्वस्त. व्हॉट अ बॉलिंग, मयुरेश ऑन फायर. फलंदाज बाद आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय आणि संपत असताना 20 धावा धावपळ करती 21 चं टार्गेट ठेवलं गेलंय टीम नऊ तरुण डोंगरपाडा या संघासमोर स्वामी समर्थ या संघाच्या माध्यमातून. ओमसाई मनवेलपाडा आणि एमसीसी दोन्ही संघाच्या संघाने आहे का आपण टॉस साठी या. बघा धावफलक जर आपण पाहिलं तर 21 धावांचं टार्गेट आहे आणि 21 धावांना चेस करणं तितकंच अवघड नाही आहे, परंतु इथून वाचवणं हे खूप मोठी टास्क आहे. परंतु समोरच्या संघाच्या नावामध्ये काय, स्वामी समर्थ आहे. स्वामी समर्थ म्हणजेच काय, अशक्य ही शक्य करता येईल स्वामी. हे अशक्य जरूर आहे परंतु हे शक्य करण्याची ताकद या संघामध्ये आहे. पाहूयात या 21 धावांना कशा प्रकारे वाचवलं जात आहे आणि या 21 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय. ट्वेंटी वन, 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. ज्ञानेश्वर पाटील आणि निहाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू ऑन साईडला, काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेला. चेंडू सी मारे का पार, स्क्वेअर लेग थ्री रन मध्ये चौकार. पहिला चेंडू वरती चौकार, चार धाबा आल्यात आणि इरादे स्पष्ट केलेत. काय इंटेंट ने बॅटिंग केली जाणार आहे. चेंडू कॅप मधून पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा, नानाच्या बॅट मधून करारा प्रहार, चौकार. थँक्यू थँक्यू डीजे. नऊ तरुण डोंगरकडाकडे ओहो वेगानं फेकी झाली, तोपर्यंत निहाल क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलाय. एक ऍडव्हान्टेज आहे, घरचं मैदान आहे आणि या मैदानाच्या प्रत्येक गोष्टीला म्हणजे प्रत्येक क्षेत्राला भलीभाती जाणतात हे सर्व खेळाडू आणि त्यामुळे या धावांचा पाठलाग करणं त्यांच्यासाठी तितकंच अवघड नाहीये. यावेळेला चेंडूला फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. खूप चांगली फिल्डिंग झाली, कोणतीही धाव नाही, निर्धाव चेंडूची सांगता. दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय पॉइंट मध्ये. एका धावेसाठी सिंगल येईल, एकापेक्षा जास्त काही नाही. धावफलकात जर विचार करायचा झाला तर झाल्यात 10, अजूनही 11 धावांची गरज. हलक्या त्याला खेळलाय चेंडू, मागे निघून गेलाय. इतका सावध पवित्रा दादाचा आपण या अगोदर पाहिलेला नाहीये. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावपळ करती, आता 18 चेंडूमध्ये 10 धावांची गरज.
जितेश, नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येऊन सज्ज होत आहेत समोर ज्ञानेश्वर पाटील. ओहो काय जबरदस्त फटका घेऊन मारलाय, चेंडूला पाठवून दिलंय कव्हर क्षेत्रामध्ये, सी मारेगा पार चौकार. थँक्यू थँक्यू टीचर. पुन्हा एकदा ऑन साइडला, यावेळेला नो बॉल आहे. 2+4 तब्बल 5, म्हणजे एका धावेची आता गरज आहे. घेऊन मारणं याचाच अर्थ काय होता, पूर्णपणे चेंडूच्या गतीला परकलं होतं आणि परकत असताना जो फटका एक्झिक्यूट केला गेला त्याच्या तो फटका मारण्यासाठी खूप सारा वेळ होता आणि अशा प्रकारे हा सामना फिनिश